काही वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये गावित भगिनी आणि त्यांच्या आईनं कितीतरी निष्पाप अशा लहान मुलांना संपवलेलं होतं आणि महाराष्ट्राच्या कायदाशिनी म्हणून ही जी घटना आहे ती घटना आपण आपल्या DSD वरती पाहिलेली आहे, वाचलेली आहे, ऐकलेली आहे. पण आज आपण जी घटना बघणार आहोत ती घटना या कायदाशिनींपेक्षाही भयंकर अशा पद्धतीची आहे, कारण त्या गावित भगिनींनी किंवा त्या बायांनी दुसऱ्यांच्या मुलांना संपवलेलं होतं. पण आज आपण एक अशी कायदाशीन बघणार आहोत जिनं स्वतःच्या 4 वर्षाच्या बाळाला संपवलेलं होतं आणि ती थरारक घटना आज आपल्याला बघायची. पण तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, शिक्षणाचा आणि अकलेचा, बुद्धिमत्तेचा आणि संस्काराचा काहीही संबंध नसतो. कारण एखाद्यानं शिक्षण घेतलं याचा अर्थ त्याला फार अक्कल आहे, त्याला बुद्धिमत्ता आहे किंवा त्याच्यावर चांगले संस्कार आहेत असं काहीही नाही. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. तारीख आहे 9 जानेवारी 2024. कलिंगूट गोवा पोलीस स्टेशन आहे. त्या पोलिसांना एक कॉल आला. फोन होता गोव्यातील केंडोलिन परिसरामधला सोल बनियान ग्रँड हॉटेल या ठिकाणच्या स्टाफचा. आता त्यांनी पोलिसांना सांगितलं की हॉटेलमध्ये एक महिला पाठीमागच्या 3-4 दिवसापासून राहत होती आणि काल रात्री ती, म्हणजे काल रात्री म्हणजे 8 आणि 9 जानेवारीच्या मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ती कॅबनं निघून गेली आणि सकाळी रूम साफ करताना तिच्या खोलीमध्ये बेडवरती रक्ताचे डाग दिसून आलेले आहेत. आता हॉटेलच्या स्टाफला वाटलं की काहीतरी विचित्र घडलेलं असेल किंवा काहीतरी अघटित घडली वाटतं, त्याच्यामुळे त्यांनी पोलिसांना फोन केला. आता पोलिसांचं एक पथक लगेच त्या हॉटेलमध्ये दाखल झालं. त्यांनी त्या ठिकाणचं सगळी पाहणी वगैरे केली, त्यानंतर स्टाफकडून माहिती घ्यायला सुरुवात केली. आता याच्यामध्ये एक 39 वर्षाची महिला जिचं नाव सूचना सेठ, कारण त्या ठिकाणी नाव वगैरेचं होतं ते पोलिसांनी पाहिलं, आणि तिच्याबरोबर ती एक 4 वर्षाचा मुलगा होता, हे दोघं आले होते आणि यावेळेस काही विचित्र माहिती समोर आली होती आणि संशयास्पद अशी माहिती होती. आता याच्यामध्ये पहिलं असं होतं की त्या महिलेनं 6 जानेवारी ते 10 जानेवारीपर्यंत हॉटेलची बुकिंग केली होती. बघा, बुकिंग केलेली होती 6 ते 10 जानेवारीमध्ये आणि ती अगोदरच निघून गेली होती, म्हणजे फुकट तिनं का पैसे खर्च केले, पहिली गोष्ट, ते संशयास्पद होतं. दुसरी गोष्ट, येताना तिच्याबरोबर तिचा लहान मुलगा होता पण जाताना तो तिच्याबरोबर नव्हता, ती एकटी होती. तिसरी गोष्ट, तिच्याकडे एक भली मोठी बॅग होती. एखादी महिला आहे तर ती महिला एवढी मोठी बॅग घेऊन जाणार नाही, तर ती छोट्या छोट्या बॅगा करेल आणि 1-2 बॅगा वगैरे ती करेल, पण हिच्याकडे एक भली मोठी बॅग होती आणि तिला बेंगलोरला जायचं होतं. मग बंगलोरूला जाण्यासाठी विमानाचं भाडं होतं 2500 ते 3000 रुपये आणि हिनं 30,000 रुपयांची कॅब बुक केली होती. म्हणजे स्वस्त काय पडत होतं, विमान पडत होतं, त्याचबरोबर लवकर काय जात होतं तर विमानाने जाता येत होतं, तरीसुद्धा हिनं 30,000 रुपये खर्च करून कॅब बुक केली, हे सुद्धा संशयास्पद होतं. आणि हॉटेल सोडताना स्टाफच्या लोकांनी विचारलं की तुमचा मुलगा कुठे आहे, त्यावेळेस तिनं सांगितलं की माझ्या मुलाला मी नातेवाईकांकडं ठेवलेलं आहे. आता इथंही प्रश्न निर्माण होतो की जर या बाईचे नातेवाईक होते तर मग हॉटेलमध्ये कशाला थांबली होती, डायरेक्ट नातेवाईकांकडे जायचं ना, म्हणजे आपल्या मुलाला ती नातेवाईकांकडे ठेवू शकते, मग ती स्वतः का जाऊ शकत नाही, असे प्रश्न होते. त्याचबरोबर ते रूममध्ये रक्ताचे डाग होते. आता हे सगळं अत्यंत संशयास्पद गोष्टी होत्या. पोलिसांनी मग CCTV तपासले, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की या बाईनं मुलाला बरोबर ते आणलं होतं पण जाताना तिच्याबरोबर ते नव्हता आणि तो मुलगा एकटा किंवा इतर कोणाबरोबरही त्या रूमच्या बाहेर गेलेला नव्हता, याचा अर्थ तो मुलगा त्या हॉटेलमध्येच होता पण तो गायब झाला होता. आता हे नक्की काहीतरी अघटित घडलं याचं हे सगळं लक्षण दिसायला लागलं होतं. शंका होती की त्या बाईच्या बॅगमध्ये नक्की काय आहे, तिनं त्या बॅगमध्ये त्या मुलाला तर ठेवलं नसेल ना, त्याचं काय बरं वाईट तर केलेलं नसेल ना. आणि मग आता पोलिसांनी त्या महिलेबद्दलची अधिक माहिती घ्यायला सुरुवात केली. तिचं नाव, तिचा पत्ता, तिचा फोन नंबर, सगळी माहिती काढली आणि तिच्याशी संपर्क केला. पोलिसांनी इकडून फोन केला, त्यावेळेस ती गाडीमध्येच होती. मग तिनं फोन उचलला, पोलिसांनी महिलेला विचारलं की तुम्ही राहत असताय त्या रूममध्ये रक्त सांडलेलं आहे, ते रक्त कुणाचं आहे. त्यावेळेस त्या बाईनं सांगितलं की माझी मासिक पाळी आली होती, त्याच्यामुळे ते रक्ताचे डाग आहेत. आता हे कळल्यानंतर मात्र मग सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला की बाबा चला, म्हणजे आपल्याला वाटत होतं की काहीतरी अघटित घडलं की काय, पण तिथं वेगळंच काहीतरी विषय होता. पण ज्यावेळेस पोलिसांनी मुलाबद्दल विचारलं त्यावेळेस तिनं सांगितलं की तो नातेवाईकांकडे आहे, आता 2-3 दिवसांनी तो परत माघारी येईल. आता मग पोलिसांनी विचारलं कुठल्या नातेवाईकांकडे आहे ते मला सांगा, मग तिनं ते पत्ता सांगितला. तिनं पत्ता दिला, पोलिसांनी फोन, म्हणजे तिकडून फोन ठेवला गेला आणि मग एक टीम त्या पत्त्यावरती गेली
पण तो पत्ता बोगस निघाला, याचा अर्थ ती बाई खोटं बोलते, याचा अर्थ पोलिसांचा संशय खरा आहे, याचा अर्थ काहीतरी अघटित घडलेलं आहे. आता त्या बाईला पकडायचं होतं आणि तिचं सामान जे आहे ते तपासायचं होतं आणि कदाचित त्याच्यामध्ये काही गोष्टी सापडण्याची शक्यता होती, पण तिला आता पकडणार कसं. पोलिसांनी डोकं चालवलं. ज्या गाडीमध्ये ती बाई गेली होती त्या गाडीचा चालक जो आहे त्या चालकाचा मोबाईल नंबर हॉटेलच्या स्टाफकडे होता, त्यावरती मग पोलिसांनी त्या हॉटेलवाला जो आहे त्याला संपर्क साधला आणि तो गाडी चालवणारा जो आहे त्याच्याशी संपर्क साधला आणि त्याला सांगितलं की आम्ही गोवा पोलीस बोलत आहोत आणि एकही शब्द न बोलता, कोणताही उच्चारण न करता हे फक्त तू ऐकून घे, तुझ्या गाडीमधली ती जी बाई आहे तिच्यावरती आमचा संशय आहे आणि तू तात्काळ तुझी गाडी जवळच्या पोलीस स्टेशनला घेऊन जा आणि त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्याकडे हा फोन दे, आम्ही त्यांच्याशी बोलू. अशा आशयाचं बोलणं झालं होतं, म्हणजे असंच बोलणं झालं असं नाही, पण अशा आशयाचं बोलणं त्या ड्रायव्हरबरोबर झालं. आणि तो जो ड्रायव्हर आहे, आता त्याचं नाव आता उपलब्ध नाही आहे माझ्यासमोर, किंवा मी ज्या ठिकाणाहून माहिती घेतली त्या ठिकाणाहून मला ते नाव समजलं नव्हतं, पण तो जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर प्रचंड हुशार होता. मुळात ड्रायव्हर हा माणूसच प्रचंड हुशार असतो, त्याच्यामध्ये हा तर अजूनच हुशार होता, त्याच्यामुळं जे काय आहे ते सगळं हा समजून गेला होता. आता गोवा आणि बेंगलोर यांचा हा प्रवास साधारणपणे 550 जास्त किलोमीटरचा होता आणि 300-350 किलोमीटर प्रवास यांचा झालेला होता आणि यांची गाडी बंगळुरूच्या 200 आधी चित्रदुर्ग नावाचा भाग आहे त्या भागापर्यंत आलेली होती. आणि मग त्या वाटेमध्ये आईमंगला पोलीस स्टेशन होतं. मग या ड्रायव्हरनं ती गाडी जी आहे ती पोलीस स्टेशनच्या दिशेनं नेली आणि सूचनाला कळायच्या, म्हणजे ती आत बसलेली बाई आहे तिला कळायच्या आत ड्रायव्हरनं अत्यंत चालाकीनं गाडी थांबवली, खाली उतरला, पोलिसांना फोन दिला, पोलिसांचं बोलणं झालं आणि नंतर मग त्यांनी त्या बाईचं सामान चेक करायला सुरुवात केली आणि यावेळेस त्या महिलेकडे विचारपूस सुरू झाली. मुलाबद्दल विचारलं, महिला घाबरली आणि पोलिसांनी मग तिचं सामान तपासत असताना, बॅग तपासत असताना अत्यंत धक्कादायक अशी गोष्ट समोर आली. त्या बॅगेमध्ये तिचा 4 मुलगा, त्याचा मृतदेह होता आणि त्याला कपड्यानं कोंबलेलं होतं, गुंडाळलेलं होतं, मुलाचं तोंड बांधलेलं होतं. आता पोलिसांनी लगेचच 9 जानेवारी 2023 रोजी दुपारच्या सुमारास सूचना सेठ हिला, म्हणजे त्या आईला त्यांनी अटक केली आणि आईमंगला पोलीस स्टेशन या ठिकाणी तिला ठेवण्यात आलं. त्याच्यानंतर गोवा पोलीस त्यांची टीम तिथं पोहोचली आणि त्यांनी त्या बाईला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर जो उलगडा झाला तो मन सुन्न करणारा होता. म्हणजे सूचना सेठ ही मूळची पश्चिम बंगालची अत्यंत हुशार आणि अत्यंत देखणी अशी, म्हणजे त्या काळातली देखणी होती ती, अशी ही तरुणी होती आणि तिची स्वप्न मोठी होती आणि तिची ओळख ही व्यंकटरमण नावाच्या एका स्मार्ट तरुणाबरोबर झाली. आणि स्मार्ट तरुण म्हणजे तो पैसेवालासुद्धा होता आणि महिन्याला 1,00,000 रुपये कमवत होता. आणि या दोघांची भेट झाली, दोघं प्रेमात पडले आणि मग आता लव्ह झालं म्हणल्यावर लव्ह मॅरेज करायचं त्यांनी ठरवलं आणि नोव्हेंबर 2010 यांचं लव्ह मॅरेज कोलकात्याला झालं. आता कुटुंबामध्ये दोघंच होते, सुखाचा संसार सुरू होता, राजाराणीचा संसार होता, यांनी फॅमिली प्लॅनिंग केलं होतं, त्याच्यामुळे पुढचे 9-10 यांना मूल झालेलं नव्हतं. आणि नंतर ऑगस्ट 2019 दोघांना एक मुलगा झाला आणि आता तो मुलगा 4 झालेला होता. पण या मध्यंतरीच्या काळामध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या होत्या. सूचना सेठ हिनं माइंडफुल AI लॅब याची स्थापना केली होती आणि AIची ती स्पेशालिस्ट होती आणि सायंटिस्टसुद्धा होती. देशामध्ये अशा पद्धतीच्या ज्या महिला आहेत त्याच्यामध्ये 100 यादीमध्ये हिचा समावेश होतो असंही काही माध्यमातून पुढं आलं होतं. आता सध्या ती जी आहे ती आपल्या मुलाबरोबर बंगळुरू या ठिकाणी राहत होती आणि तिचा पती व्यंकटरमण हा परदेशामध्ये जकार्ता या ठिकाणी, इंडोनेशिया जी आहे त्या इंडोनेशिया या ठिकाणचं जकार्ता या भागामध्ये तो कामाला होता किंवा तिथं त्याचं काम चाललेलं होतं आणि वर्षाला 1,00,000 रुपये तो कमवत होता. आता दोघंही पती आणि पत्नी हे उच्चभ्रू आणि कमावते होते, पैसेवाले होते आणि याच्यामुळे यांच्यातला वाद जो आहे तो वाढत चाललेला होता आणि आपला पती आपला छळ करतो, आपल्याला त्रास देतो अशा पद्धतीचा दावा या अबला नारीनं केला आणि पतीच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये धाव घेतली आणि आपल्या पतीनं आपल्याला 2,50,000 पुडगी द्यावी अशीसुद्धा मागणी तिनं केलेली होती. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी न्यायालयानं यांचा घटस्फोट मंजूर केला किंवा ती प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली होती. आणि याच्यामध्ये हा जो मुलगा आहे तो मुलगा आईकडे राहील असं कोर्टानं सांगितलेलं होतं आणि दर रविवारी मुलाला भेटण्यासाठी वडिलांना परवानगी देण्यात आली होती. आणि पुढचे 3 म्हणजे 2023 हे सगळं चालू होतं, अगदी सुरळीत चालू होतं. आणि
आई सूचना ही 4 वर्षीय मुलासोबत तिथं एकटी राहत होती, आपलं काम सांभाळत होती, मुलाला सांभाळत होती आणि वडील परदेशामधून मुलाला भेटायला यायचे. मात्र त्या बाईला पती आणि मुलगा यांची भेट पसंत नव्हती आणि ती आपल्या मुलाला त्याच्या वडिलांना भेटून देत नव्हती आणि भेटण्यापासून ती टाळायची आणि पती मुलाला भेटायचं याच्यावरून तिला राग यायचा आणि आपला मुलगा जो आहे तो त्याच्या बापासारखा दिसतो आणि त्याला पाहताच तिला नवऱ्याची आठवण येते आणि हिलाच आता त्या मुलाचा अडथळा वाटायला लागला होता. आणि कदाचित अशी पण माहिती कदाचित असंही असू शकतं की कोणीतरी थर्ड पर्सन हिच्या आयुष्यामध्ये आला आणि त्याच्यामुळे तिनं अशा पद्धतीचा अघटित किंवा घातक असा निर्णय घेतला होता. आणि तिनं म्हणजे अशा अनेक कारणं आहेत, त्याच्यापैकी काही कारणं समोर आले आहेत आणि कदाचित अजून तपास चालला आहे, त्याच्यामुळे काही नवीन कारणंसुद्धा समोर येऊ शकतात की तिनं हे का केलं. पण तिनं आपल्या मुलाची हत्या करण्याचा प्लॅन सुरू केला. 6 जानेवारी 2023 रोजी ही सूचना आणि 4 वर्षाचा मुलगा विमानाने बंगळूर या ठिकाणावरून गोव्याला आलेले आहेत आणि गोव्यातील केंडोलिम परिसर त्या ठिकाणचं सोल बनियान ग्रँड हॉटेल या ठिकाणच्या आलिशान रूम त्यांनी घेतल्या आणि 7 तारखेला ते बाहेर फिरले. 8 तारखेला रात्री 11:00 सुमारास सूचनानं हॉटेलच्या स्टाफला सांगितलं की मला एक टॅक्सी बुक करून द्या, बंगळूरला जायचं आहे. त्यावेळेस मग स्टाफनं विचारलं की गोवा ते बंगळूर हे जवळजवळ 550-600 किलोमीटरचा प्रवास आहे, इतक्या लांब टॅक्सीनं जायचं असेल तर भाडं जास्त लागेल आणि वेळ पण जास्त जाईल, त्याच्यापेक्षा तुम्ही विमानाने जा असं त्यांनी सांगितलं. पण ही त्यांच्यावर वाईट लागली, तुम्हाला सांगितलं ना की मला कॅबनंच जायचं आहे. आणि त्यावेळेस मग हिच्या डोक्यात वेगळे प्लॅन होते आणि मग स्टाफनं टॅक्सी बुक करायला सांगितली आणि रात्रीच्या 1 वाजता ती टॅक्सी आलेली होती. आता याच्या अगोदर हिनं आपल्या मुलाला कप सिरपचा ओव्हरडोस दिला होता, कारण नंतर त्या ठिकाणी कप सिरपच्या बाटल्या वगैरे तिथं सापडलेल्या होत्या त्या हॉटेलमध्ये. आता मुलाच्या तोंडावरती कापड किंवा उशी ठेवूनही त्याची हत्या केली अशा पद्धतीची माहिती समोर आलेली होती. म्हणजे आता त्या मुलाचा समोर डेड बॉडी पडली होती आणि तो मृतदेह तिनं सुटकेसमध्ये कपड्यांमध्ये भरला आणि टॅक्सी आल्यावरती सूचनानं तीच बॅग घेतली आणि हॉटेलच्या बाहेर तिनं चेकआउट केलेला आहे. आणि सकाळी 9 जानेवारी 2024 सकाळीच हॉटेलचा स्टाफ जो आहे तो सूचना हिची जी खोली होती ती खोली साफ करायला आला, त्यावेळेस रक्ता बेडवरती रक्ताचे डाग दिसले आणि तेव्हा हत्येचं भिंग फुटलेलं होतं. आता पोलिसांना मग त्यांनी कळवलं होतं. आता या ठिकाणी अजून एक घटना घडली होती. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवर चोरला नावाचं घाट किंवा अशा नावाचा एक घाट आहे, तर त्या घाटामध्ये एक अपघात झाला होता आणि त्याच्यामुळे सगळं ट्रॅफिक जाम झालं होतं आणि या ट्रॅफिकमध्ये या सूचनाची गाडीसुद्धा अडकली होती आणि 4-5 तास त्यांना थांबायला लागलं आणि याच्यामुळे यांना पोहोचायला उशीर झाला आणि त्यामुळे पोलिसांना यांच्यापर्यंत लगेच पोहोचता आलं, कारण 4 तास उशीर झाला आणि याच्यातच पोलिसांनी त्या ड्रायव्हरशी संपर्क साधला आणि मग हिला ताब्यात घेतलं. तर अशा पद्धतीनं तो जो अपघात झाला त्या 4 तास उशीर झाला त्याचा फायदा इथं झालेला होता. आता बेडवरती पडलेलं जे रक्त होतं हे रक्त एकतर त्या मुलाचं नव्हतं किंवा तिने सांगितलं होतं ते काही पाळी वगैरेचा विषय पण तसंही नव्हतं, तर हिनं मुलाची हत्या केली. हत्या केल्यानंतर तिनं स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, याच्यासाठी स्वतःच्या हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला, पण स्वतःला किती त्रास होतो मरताना हे तिला जाणवलं आणि त्याच्यामुळं तिनं ते स्वतः आत्महत्या करणं सोडून दिलं, विषय बंद केला. पण तिच्या हातातलं जे रक्त आहे काही थोडंसं जखम झाली होती तर ते बेडवरती पडलेलं होतं. आता ही जी आरोपी आहे हिची इंस्टाग्रामवरती एक पोस्ट टाकली होती 12 ऑक्टोबर 2023 आणि या पोस्टमध्ये ती स्वतःच्या मुलावर बरोबर ती दिसत होती आणि हा त्या मुलाचा शेवटचा फोटो होता. तर अशा पद्धतीनं एका कैदाशिनीनं स्वतःच्या मुलाला संपवलं. तिनं फक्त मुलाला संपवलं नाही तर मातृत्वाची हत्या केली, नात्यांना काळीमा लावला, माणुसकीला लाज वाटेल अशा पद्धतीचं कृत्य तिनं केलं होतं. आणि आता या घटनेचा अजून तपास चालला आहे, कदाचित नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा येऊ शकते, कारण ही बाई जी आहे ती वेगवेगळे जबाब देते आहे, वेगवेगळे आपले जबाब बदलते आहे. आता ती म्हणते मी हत्या केली नाही आहे, अगोदरच मृत्यू झालेला होता वगैरे वगैरे तिनं सांगायला सुरुवात केली. पण आता तपासामध्ये पुढं वास्तव सत्य जे आहे ते समोर येईलच. पण या सगळ्या प्रकरणामधून धडा काय घ्यायचा, सुरुवातीला मी सांगितलं आहे शिक्षण आणि संस्कार यांचा काहीही संबंध नसतो, किंवा एखादा जास्त शिकला आहे म्हणून त्याला फार अक्कल आहे बुद्धिमत्ता आहे असंही नसतं. कधी कधी शिकलेले जास्त हुकलेले असतात, त्याच्यामुळे अतिशिक्षण किंवा कमी शिक्षण याच्यामध्ये आपलं संस्कार पण पाहिजेत
शिक्षण पण पाहिजे, बुद्धिमत्ता पण पाहिजे, व्यावहारिक ज्ञान पण पाहिजे आणि आपल्या म्हणजे सामाजिक स्नेहसंबंध पण असायला पाहिजेत आणि घराघरगुती स्नेहसंबंध पण असले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी असतील तरच त्या शिक्षणाला महत्त्व आहे, नाहीतर लोक शिक्षित झाले सुशिक्षित कधी होणार याच्यासमोर प्रश्नचिन्ह आहे. आणि ज्या लोकांना स्वतःची मुलं जड झाली असतील, अशा कपाळकरंट्या लोकांनी त्या मुलांना अनाथाश्रमामध्ये ठेवावं किंवा त्यांना कुणाला दत्तक द्यावं किंवा कोणता नातेवाईक जर सांभाळत असेल तर त्याला सांभाळायला द्यावं, पण अशा पद्धतीचं हीनकृत्य करून माणुसकीला काळीमा लावू नये. आणि एकतर त्यांना न्यायालयीन जी काही शिक्षा होईल ती शिक्षा होईलच, पण सामाजिक शिक्षासुद्धा, अशा स्त्रीला समाजामध्ये काय स्थान प्राप्त होईल याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि सन्माननीय न्यायालय किंवा संबंधित यंत्रणा ज्या आहेत त्यांना आपण एक भारतीय नागरिक म्हणून विनंती करतो करूया की अशा नारीधमांना, म्हणजे पुरुष असता तर नाराधम म्हटलं असतं, नारी आहे म्हणून नारीधम, तर अशा नारीधमांना अशी कडक शिक्षा मिळाली पाहिजे की भविष्यामध्ये असा विचार, चुकीचा विचार जर कुणाच्या डोक्यात जरी आला तरी त्याचा थरकाप उडाला पाहिजे. अशी शिक्षा मिळाली अशा नारीधमांना तरच अशा गोष्टींना आळा बसू शकतो. तर आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे, अशा घटना घडू नयेत यासाठी तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.